संध्याकाळी मात्र मजकडे बारी आला आणि मला चच करून सांगू लागला की स्वतः हिंदूने चिठ्ठीत मी आपसातील भांडणापायी मेलो म्हणून म्हटले आहे. तेव्हा मी म्हटले मग ती चिठ्ठी का पुढे केली नाही? चौकशीत तर्कवाद वाढवण्यापेक्षा हा प्रत्यक्ष पुरावा तुमचे म्हणण्याचे समर्थन करणारा असून तुम्ही तो का पुढे केला नाही? अजून तरी मला ती चिठ्ठी दाखवा. स्वतः 2-3 दिवसापूर्वी हिंदूचे माझ्याशी प्रत्यक्ष झालेले भाषण आणि आपण बुवा अशा हालात 10 वर्षे जगू इच्छित नाही हे त्याचे इतरांच्या संकटात अनेक वेळा निघालेले उद्गार आम्हास माहीत असता तुम्ही म्हणता तो एकाएकी माथे बिघडून मेला. पण समजा एकाएकी माथे बिघडून मेला तरी हा प्रश्न राहतोच की असे यक्षित निमित्ताने त्याचे माथे भडकावे इतके ते अशक्त आणि क्षीण धैर्य झाले कसे? त्याचे माथे की ज्याने भयंकर कट केले, फाशी, काळेपाणी, विश्वासघात, बंदीशाळा, बंदिवास इत्यादी आघातास हसत हसत सहन केले आणि केव्हाही माथे फिरवणपणाचे का चिडखोरपणाचे एकही चिन्ह अनेक समय सहकाऱ्यांशी सहज साहजिकपणे चालणाऱ्या वादविवादात कधीही व्यक्त केले नाही. कोणत्याही देशातील राजबंदीवानात संकटात कितपत पडले असताना साहजिक त्या उत्पन्न होतात अशा काही मतांतरादी चर्चा आम्हा राजबंदीवानात पत्यही चालत. ज्या चर्चेचा परिणाम त्या चर्चेत सहभागी होणाऱ्या कोणावरही झालेला नाही हिचाच परिणाम हिंदूसारख्या नेहमी विवादाचे धक्के चपेटे सोसलेल्या पक्क्या मनाच्या तरुणावर व्हावा इतके त्याचे मन दुर्बल स्थितीत कोणी आणले त्यास कारण काय? अर्थात असह्य झालेले कष्ट, तुरुंगात कष्ट, बाहेर गेले तेथेही असह्य कष्ट आणि यातना, पुन्हा काम इन्कार करून आत आला तो कोलू दत्त म्हणून उभा, म्हणून तो फाशी खाऊन मरेल म्हणून स्पष्ट म्हणू लागला आणि म्हणूनच मेला. त्यास माथे फिरले म्हणून नाव दिले तरी तो ते का फिरले हा प्रश्न सोडविताना पुन्हा ते सत्य तुम्हास मान्य करावे लागेल असे माझे बारीसाहेबांशी बोलणे झाले. साहेबांचा माझ्यावर एक प्रकारचा प्रकोप होण्यास जी अनेक कारणे झाली त्यात हे एक महत्त्वाचे कारण होते की मी हिंदूच्या फाशीच्या उत्तरदायित्व कारावासातल्या राजबंदीवानास भोगावे लागणाऱ्या यातनावर आहे असे स्पष्टपणे प्रतिपादन करीत राहिलो. बाकी त्या भयंकर परिस्थितीत बारीच्या धाकाने ज्यांनी मूग गिळून स्वस्त बसण्याचेही धैर्य न दाखविता हिंदू कारावासाच्या यातनाने फाशी खाऊन मेला नाही असे सांगितले तेही ती भीतीप्रद परिस्थिती बदलताच आज प्रसिद्धपणे हिंदू कष्टास कंटाळून मेला आणि त्याचे उत्तरदायित्व ज्या यातना राजबंदीवनास अंदमानात सोसावे लागल्या त्या यातना देणाऱ्या पद्धतीवरच आहे असे सांगत आहेत. भयप्रद अवस्थेतून पार पडल्यावर तरी सत्य ते त्यांनी सांगितलेत एवढे तरी बरे केले नाहीतरी आता तरी कसा बोलू म्हणून दुराग्रह धरून भय संपवल्यावरही पूर्वी सांगितलेल्या असत्याचा सत्य म्हणून प्रतिपादन करणारा अप्रमाणिकपणाही काही तुरळकच असतो असे नाही. हिंदूभूषण पाशी जी पुस्तके सापडली त्यात एक थिओसॉफीचे पुस्तकही होते. एवी तेवी हिंदू भूषण कारावासाच्या यातनांनी मेला नाही हे पर्यवेक्षक चीफ कमिशनर इत्यादी वरच्या अधिकाऱ्यांच्या मनावर ठासून हिंदुस्थान सरकारकडे आपल्या कारागृहाची कागाळी जाऊ नये म्हणून अखेर बारीच्या कोट क्रमाची येथपर्यंत गती केली की त्याने असेही प्रतिपादन करण्यास आरंभ केली की थिओसॉफीचे पुस्तकेच हिंदूच्या फाशीचे उत्तरदायी होय कारण त्या पुस्तकांनी बुद्धी क्षीण होते आणि मनुष्य नाकबीक धरायच्या व्यसनात फसून वेडगळ होतो. बारीसाहेबांच्या या शेवटच्या उपपत्तीने हिंदुस्थान सरकारची किती समज पडली ते काही सांगता येत नाही. पण हिंदूच्या देशातील भावाने चौकशी करा म्हणून हट्ट धरला असताही ह्या प्रकरणाचा वाद त्यावेळेस तरी तेथेच संपल्यासारखाच झाले. हिंदू फशी गेला या धक्क्याने जिवंत राहिले तेही आपापले दिवस कधी भरतात म्हणून मोजू लागले. हिंदूच्या फाशीविषयी तुम्ही कितीही गोंगाटा केला तरी माझे काय वाकडे झाले म्हणून पोर्ट ब्लेअरचा तो अडदांड परमेश्वर उघड गप्पा मारू लागला. राजबंदीवानांना काही एक असह्य कष्ट काढावे लागत असून त्याची स्थिती अंदमानात शक्य तितकी सुसह्य आहे
अशी ही प्रतिवृत्ती रिपोर्ट्स जाऊ येऊ लागली, तोच पुन्हा एक भयंकर दुर्घटना घडली. दुर्दैवी हिंदूला आपला इतिहास जगास सांगता आला नाही, पण ही दुसरी दुर्घटना ज्याविषयी घडली ते दुसरे एक राजबंदीवान उल्हासकर दत्त यांनी सुदैवाने 12-13 वर्षांनी ते सुटून आल्यावर आपले वृत्त आठवेल तितके लिहिले आहे, म्हणून त्यांची माहिती थोडीशी त्यांच्याच शब्दात ऐकू. ह्या माणिकतोळा खटल्यातील तरुणाविषयी अंदमानात त्यांच्यावर कामाचा इन्कार केला म्हणून खटला चालवणाऱ्या मॅजिस्ट्रेटने देखील असे उद्गार काढलेले होते. उल्हासकर इज वन ऑफ द नोबलेस्ट बॉईज आय हॅव एवर सीन, बट ही इज टू इडियट लिस्ट. अशा ह्या उदात्त तरुणाची त्या कठोर कारागृहात काय दुर्दशा झाली ते त्यांच्या शब्दात ऐकूया. मला आपल्या हिंदुस्थान देशात तेलाचे जो घाणा असतो अशा एका घाण्यास झुंपण्यात आले. देशातील घाणा बैल ओढतात, ते बैल दिवसभर घाण्याभोवती फिरून जास्तीत जास्त 16 पौंड तेल सरसूचे काढतात, परंतु अंदमानात बैलाची स्थिती माणसे घाण्यास झुंपली जातात आणि त्यापासून तेल प्रत्येकी 80 पौंड पिसून घेण्यात येते. 3 माणसे घाण्यास झुंपलेली असत. जेवणाची काही मिनिटे सोडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती माणसे त्या घाण्यास बैलासारखे सावकाश नव्हे तर सारखे पळत पळत फिरवीत असत, नाहीतर तेल पुरे होणार नाही ही भीती. जर एखादा रेंगाळला तर सोटा घेऊन जवळच उभा असलेल्या पेटी ऑफिसराच्या दंड्याचा रट्टा पाठीवर धपकीने बसलाच म्हणून समजावे. या रट्ट्यानेही कोणी पळू शकला नाही तर त्यास शुद्धीवर आणण्याचे दुसरे उत्तेजक औषध म्हणजे त्या रेंगाळ्या बंदीस त्या घाण्याच्या दंड्यास हातपाय बांधून बांधावायचे आणि इतरास पळावयास सांगावायचे. अर्थातच तो मनुष्य भुईवरून फराफर ओढत जाऊन त्याचे अंग रक्तबंबाळ होई, डोके धडाधड आपटे व तोंड फुटे. मी प्रत्यक्ष असे उदाहरण पाहिले आहे. हाय हाय मनुष्याची स्थिती, मनुष्याने काय केली आहे. मी असा हा घाणा फिरवीत संध्याकाळी थकून कोठडीत जेव्हा बंद होण्यास जाई तेव्हा मला ही उद्या पुन्हा कोठी उठून असे काही वाटत नसे. तरी देखील उठे पुन्हा झोंपला जाई पुन्हा उठे आम्ही म्हणत असू आलिया भोगास अशक्यतो तोंड देऊया. परंतु आमच्याबरोबर आलेले साधे बंदिवान 6 महिन्यांनी नियमाप्रमाणे तुरुंगात बाहेर जाण्यात आले. आणखी कवटोळ्याच्या डोळ्या येत 6-6 महिने बंदीगृहात राहत बाहेर सुटून जात, पण आम्ही मात्र तसेच आत खितपत पडलेलो वर्षानुवर्षे. तसेच अखेर एक दिवस कारागृहातून आम्हास बाहेर धाडण्याचा हुकूम आला, परंतु ती सुटका केवळ आगीतून फुफट्यात पडण्यासाठी होती. कारण बाहेर गेल्यानंतर मला 6 ज्या जिल्ह्यात धाडण्यात आले त्यात विटांचे काम मला देण्यात आले. अर्थातच मला सकाळपासून दुपारपर्यंत ओल्या विटा नेत आणत सारखे पळावे लागे. हे काम साधारण बंद्यास हे इतके कंटाळवाने आणि थकव्याचे वाटे की त्या कामावर त्यांनी राहावे म्हणून थोड्या दुधाची लालूचही त्यास देण्यात येई. परंतु हे दूध बंदिवानाच्या थाळीत पडले की त्यावर पेटी ऑफिसरचा किंवा तंडेलाचा डोळा आलाच. मलाही दूध मिळू लागले, पण मी इकडे तिकडे न पाहता ते गटकन घशात ओतले. थोडे दिवस लोटताच मी नैवेद्य न दाखवल्याविषयी तो तंडेलाचा राग अनावर होऊ लागला. इतर बंदीचे दूध त्याला मिळते तेव्हा याने मला ज्या कामात दूध मिळत नसे त्या कामावर माझी बदली केली. नंतर माझी नेमणूक एका अत्यंत कष्टदायक कामावर झाली. एका उंच आणि जवळजवळ काड्यासारख्या टेकडीवर 2 डब्यात पाणी भरून ते डबे काठीस बांधून पानख्यासारखी ती कावडवर साहेबांच्या बंगल्यावर नेऊन पोचवायची. ते मनाचे ओझे ती टेकडीची जडण प्रत्येक मिनिटास पाय घसरून खाली पडून मरावायचे भय. पाणी भरून थकलो तरी बरेच दिवस तसेच रेडले. आता प्रकृतीच ते असह्य झाले तेव्हा काम इन्कार करण्यावाचून गत्यंतर नव्हते. जीव त्रासून गेला. अनेक दिवशी साफ सांगितले की मी काम करीत नाही, जा काय वाटेल ते करा. खटला झाला. मॅजिस्ट्रेट पुष्कळ समजावू लागला. थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये विसावा घे म्हणाला, पण आजपर्यंत भोगलेल्या सर्व कष्टानंतर माझी निश्चिती झाली होती की आम्ही बंदिवानांनी कितीही कामे केली तरी आम्हास बंदिवासातील सवलती
काही मिळणाऱ्या नव्हत्या. जितके राबावे तितके अधिकच राबावे लागणार. मग मी काय म्हणून राबावे? ते माझ्या शरीरावर अधिकार गाजवीत, पण माझ्या मनावर माझ्या आत्म्यावर मी होऊन काय म्हणून त्यांची सत्ता गाजवू द्यावी? मी माझ्या देहास दास करण्याचे काम आपण होऊन तरी करणार नाही असा निश्चय केला. मला 3 महिने अधिक सक्त कष्टाची शिक्षा झाली. मला कारागृहात परत बंद करण्यात आले. तेच ते कष्टमय कारागृह दाराशीच बारी उभा पाहताच ओरडला. एक हे बाहेरचे मैदान नाही, कारागार आहे. शिस्त मोडलीस, काम केले नाहीस की वेत मारीन. वेत कसे? एक एक फटकाऱ्या सरशी एक एक इंच खोल तुझ्या मांसात रुतील असे 30 वेत मारेन. मी उत्तर दिले, तुम्ही माझे तुकडे तुकडे करा, मी काम करणार नाही, कारण तुमचे काम अनितिकारक आहे असे मला वाटते. झाले, बंदीपालाने तत्काळ मला 8 दिवस हातकडीत नेऊन टांगण्यास सांगितले. इतक्यात एका क्षणात माझ्यापुढे एक चमत्कारिक देखावा येऊन गेला. मला भासले की आता भोसले असे म्हणतो, पण तेव्हा मला ती अगदी खरोखरच घटना आहे असे वाटले. बंदीपाल बारी मला म्हणाला, तू माझा उपमर्द केलास, चल मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळतो. तुझ्या वतीने प्रतिनिधी असेल तो बोलो. मला वाटले तुझ्या वतीने तुझा पक्ष घेऊन सावरकर द्वंद्वयुद्ध करील. असे बोलत त्याने सावरकरांना टेलिफोनने बोलवले. सावरकर नेहमी दिसत त्याहून थोडी क्रूश अशी एक व्यक्ती पुढे आली. बंदीपालाने त्याला विचारले की उल्हासचा पक्ष घेऊन तुम्ही द्वंद्वयुद्ध खेळाल का? ते म्हणाले होय. लगेच बंदीपाल बारीने त्यांनी विचारताच एक हात मोजा आव्हान देण्यासाठी फेकला आणि एक हत्यार सावरकरास दिले. यावेळेस मी माझ्या प्रतिनिधीच्या आणि बारीच्या त्या द्वंद्वयुद्धाकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत राहिलो. आणि जेव्हा बारीचे आणि सावकाराचे ते सशस्त्र द्वंद्वयुद्ध चालता चालता आमच्या पक्षाचा विजय होऊन बारीच्या तोंडावर सावरकरांनी तो हातमोजा फेकलेला फाडकन बसताच बारीचे तोंड झणझणत उतरून गेले. तेव्हा मला विलक्षण आनंद झाला. इतक्यात मी सावध झालो. तो देखावा वितळून नाहीसा झाला आणि मी हातकडीत जाऊन उभा राहिलो. मला फिरून हातकडीशी उभा करून हातकडी हात अडकवून तीच कुलूप लावून लोंबकळत ठेवले. तेव्हाच मला ताप येतोसा वाटला. भिंतीशी टेकून मी तसाच उभा राहिलो. समोरून सूर्याचे किरण मला सारखे तापवीत होते. माझा ताप वाढत चालला. मधूनच मला कोणी विषारी औषधे बळेच पाजित आहेत असा देखावा दिसू लागला. ह्या विलक्षण देखाव्यानंतर मला पुन्हा सामसूम दिसू लागली. तोच डॉक्टर आला. मला भयंकर थंडी भरली होती. ताप 107 होता. मी हातकडीत गुंगून झुलत होतो. यापूर्वी त्याला ताप चढल्याची बातमी 2 कार्यालयात पोहोचवण्यात आली होती, परंतु त्याला हातकडीतून सोडण्याची आज्ञा देण्यात आली नव्हती. नंतर मला हातकडीतून काढण्यात आले. मी जवळजवळ बेशुद्ध होऊन पडलो आणि मला भयंकर आकड्या येऊ लागल्या. ती दुपारची वेळ होती. उल्हासकर हातकडीत उभा आहे इतके आम्हास सर्वांस कळले होते, परंतु वर त्याच्या कथानकात वर्णिलेल्याप्रमाणे त्यांना विलक्षण भास होण्याइतके त्यांचे ज्ञानतंतू दुर्बळ होऊन त्यांचेवर तापाची नशा चढत आली होती, आणि तरी देखील ते हातकडीतच होते याचा आम्हास मागमूसही नव्हता. आम्ही कोठडीचे दाराशी सहज उभे राहिलो होतो. तो एकाएकी कर्कश किंकाळ्याने दरपकडीचा कोलाहल ऐकू आला. पोटात धस्स झाले. असे कोलाहल आणि किंकाळ्या अन्नमांच्या त्या कारागृहात वारंवार ऐकू येत असल्याने त्याचा भयद अर्थ साधारणतः सर्वांना अवगत असे. कोणा बंद्यास ठीक करावायचे म्हणजे त्याच्यावर एकाएकी 10-5 ऑर्डर पेटी ऑफिसरांनी हल्ला करून त्यास खोलीत कोंडून बेदम झोडपावायचे आणि नंतर सर्वांनी पसार होऊन साक्षीपर्यंत कोणी सापडावायचे नाही असा त्या प्रकरणाच्या किंकाळ्याचा अर्थ असे. तेव्हा पोटात धस्स झाले की आज एखाद्या राजकीय बंदीवनास तर ठीक करण्यात येत नाही ना. बारी आणि पेटी ऑफिसर अनेक वेळा उघड म्हणत एकदा राजबंद्यातील एक दोघा भांडकुदळास ठीक केले की आता ह्यांच्या सर्व चळवळी आणि ऐट होती की नव्हतीशी होईल. ऑर्डरस विचारले, किंकाळ्या कोण फोडीत आहे, काय गडबड आहे? तो म्हणाला, मला माहीत नाही. अंतकरणास भेदून जातील अशा करून पण पिसाळलेल्या किंकाळ्या एकसारख्या ऐकू येऊ लागल्या. 5व्या क्रमांकाचे भागातून मला कोणाला तरी ओढीत पाडीत 10-5 जण
रुग्णालयात उचलून नेत आहेत. तो किंकाळ्या फोडीत आहे, धडकन पडत आहे, आरडाओरड चालली आहे. इतक्यात एका वॉर्डरने धावत येऊन हळूच सांगितले की उल्हासकर पागल हो गया. होय, उन्हामध्ये तळपत अंगात ताप भरत 107 अंशापर्यंत चढलेला असताही हातकडीत हात बांधून उभा केलेला उल्हासकराचे ज्ञानतंतू, जे पूर्वीच्या वर्षानुवर्षाच्या कारावासाच्या कष्टाने भ्रामक दिखावे दिसण्या इतके आधीच क्षीण झालेले होते, ते निर्बुद्ध होऊन त्यास उन्माद आला. शरीरास भयंकर आकड्या येऊ लागल्या. तो 10 जणा सावरेना कसाबसा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास आणून टाकला. उल्हासकर स्वभावाने अत्यंत विनोदी असे. त्यास फाशीची शिक्षा झाली तेव्हा देखील तो हसत कोट्या करीत होता. तो त्याचा विनोद उन्मादातही त्यास सोडीना. रात्रभर कर्कश किंकाळ्या फोडीत असह्य यातना भोगीत तो निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज अगदी जसेच तसे काढून उन्मत्तपणे हसत होता. अशा त्या रात्री आम्हाला झोप कशी ती लागेना. असा गमती विनोदी हसरा उल्हासकर फाशीची शिक्षा ऐकतानाही हसणारा असा गमती विनोदी उल्हासकर कर ही वेडा व्हावा असे कष्ट आपले हे शरीर तरी किती दिवस सोसू शकेल. आपले हे ज्ञानतंतू तरी किती दिवस हा ताप सहू शकतील अशी आशंका प्रत्येक जन्मठेपीच्या राजबंदीस विचलित करू लागून उल्हासकराच्या प्रत्येक किंकाळीसरशी पोटात धस होऊ लागे. तथापि अधिकारी येऊन चौकशी करून अजून तरी त्यास नीट व्यवस्थित रीतीने वागवण्यात येईल अशी आशा त्या रात्री थोडी बहुत वाटत होती. पण सकाळी उठून पाहतो तो रुग्णालयातून कधीही ऐकले नाही असे कर्कश क्रंदन ऐकू येऊ लागले. अमा अग आई अशा बंगाली हाका हृदय विवळीत कणा कांठाळ्या बसतील अशा एकसारख्या येऊ लागल्या. झाले तरी काय, कोणी म्हणतो उल्हासकर खराच वेडा झाला आहे. ही की ढोंग करीत आहे हे पाहण्यासाठी त्यास अधिकारी वीज लावीत आहेत. मला ते कृत्य संभवनीय वाटेना, परंतु ते खरे की खोटे हे स्वतः सांगण्यापेक्षा उल्हास बाबूच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील त्याच्याच भाषेत ऐकूया. या अर्ध बेशुद्धीत आणि यातनात ही मला आठवते की मेडिकल सुप्रिटेंडेंटने मला विजेची पेटी लावून वीज दिली. ती यातना माझ्याच्याने सोसविना धक्क्यावर धक्के बसताच मी ती वीज माझ्या अंगात संचारू लागली. तिचा ओघ माझ्या शरीरातील स्नायूंनी स्नायू धमनीनी धमनी तंतूनी तंतू अत्यंत क्रूरपणे ताड ओढीत चाललेला आहे की काय असे वाटू लागले. माझ्या अंगात भूत शिरते आहे की काय असे मला वाटले. आणि जे अश्लील शब्द मी जन्मात उच्चारले नव्हते ते मी यातनाच्या भरात उच्चारीत ओरडत राहिलो. पुढे संपूर्णपणे बेशुद्ध होऊन पडलो. तो तसाच 3 दिवस रात्री पूर्णपणे बेशुद्ध स्थितीत पडलेला होतो असे मला शुद्धीत आल्यावर मित्रांनी सांगितले. त्याच्या आम्हा मित्रास तो मेला असेच वाटले. त्याच्या भयानक आरोळ्या वीज लावल्यात वेळेसच त्याने फोडलेल्या होत्या. ती विजेची पेटी त्यास का लावण्यात आली, त्याच्या तापावर किंवा त्याच्या उन्मादावर वीज हे देणे हे औषध म्हणून की काय. त्यानंतर जेव्हा 8-10 दिवसांनी उल्हास पुन्हा किंचित भानावर आला त्यावेळेस त्याला त्याच्या प्रियकर कुटुंबियाच्या करून हंका ऐकू येऊ लागल्या. वेळात त्यास वाटले की जसे काही ते सर्व अतिशय व्याकुळपणे त्याच्या नावाने हाक मारित आहेत. त्यास वाटले त्याच्या या सर्व दुःखास मीच मूळ कारण. हाय हाय, मी केवढा पापी अपराधी कुलागार निपजलो असा पश्चाताप होऊन त्याने बंदीतील स्वतःचे चवाळे फाडून दोरी विणले आणि त्या खोलीत त्यास कोंडले होते. त्याच्या त्यामागच्या खिडकीस टांगून असे शेकडो त्रस्त लोक जीव देत तीस टांगून घेऊन फाशी खाण्यासाठी आपली मान त्या दोरीत अडकवली.